मंगळवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान एकीकडे शहरात धोधो पाऊस पडत असताना कमल प्लाझा मार्केट येथील हरिमोहोळ यांच्या मालकीचे अर्पण टेलर या टेलरिंग दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागून अंदाजे 3 लाखाचे शिलाईसाठी ग्राहकांनी ठेवलेले कपडे जळून खाक झाले आहे. दुकानाला आग लागल्याचं कळताच याबाबतची माहिती नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशामकच्या गाडीने सदर आग विझविण्यात आली. घटनास्थळी मोर्शी पोलिसांनी पंचनामा केला आहे. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.